नमस्कार मित्रांनो पाहूयात पुढील सुभाषित आपण धनं लब्धम काक्षेत लब्धम रक्षेत प्रयत्नत रक्षितम वर्धयेत सम्यक वृद्धम तीर्थेशु निक्षिपेत या सुभाषितामधले विधिलिंग लकाराचे क्रियापद आहेत रक्षेत वर्धयेत आणि निक्षिपेत बघूया अन्वय सुभाषिताचा अलब्धम धनम कांक्षेत लब्धम धनम प्रयत्नत रक्षेत रक्षितं धनं सम्यक वर्धयेत वृद्धम धनम तीर्थेशु निक्षिपेत बघा अलब्धम म्हणजे न मिळालेले धन धनाचं चित्र मी दाखवलेलं आहे तिकडे बघा धनाचा मौल्यवान सल्ला देणारे हे सुभाषित आहे अलब्धम धनम म्हणजे न मिळालेले धन कांक्षेत मिळवण्याची इच्छा करावी विधिलिंग लकाराच्या क्रियापदांचा अर्थ शक्यता याचप्रमाणे होणार आहे त्याचप्रमाणे त्याचा अर्थ कांक्षेत म्हणजे इच्छा केली पाहिजे न मिळालेले धन मिळवण्याची इच्छा केली पाहिजे म्हणजे काय आपल्याला आपल्याकडे धन नाही आहे तर ते कसे प्राप्त होईल कोणतं काम केल्यावर आपल्याला धन मिळेल पैसा मिळेल हा विचार करून ते कार्य करावे आणि ते केले पाहिजे न मिळालेले धन मिळवण्याची इच्छा केली पाहिजे लब्धम प्रयत्नत रक्षित आणि ज्याला धन मिळाले आहे त्यांनी ते प्रयत्नपूर्वक रक्षण करावे धनाचं रक्षण केलं पाहिजे कोणापासून केलं पाहिजे चोरांपासून लुटारूंपासून यांच्यापासून आपल्या धनाचे रक्षण केले पाहिजेत आणखीन रक्षितम सम्यक वर्धयेत आणि जे आपण रक्षण करतो ते योग्य पद्धतीने वाढवले पाहिजे आता मला इतकं धन मिळून गेलं आहे आता काही पैसा कम कमवण्याची मला गरज नाही मिळवण्याची गरज नाही अशा छोट्या इच्छा आकांक्षा न ठेवता सुभाषितकार म्हणताय की मिळालेले धन रक्षण तर करावेच आणि रक्षण केल्यानंतर ते वाढवण्याचा प्रयत्न करावा वर्धयेत म्हणजे वाढवले पाहिजे रक्षण केलेले धन आपण वाढवले पाहिजे आपल्या आईवडिलांनी आपल्याला इतकेच पैसे दिलेत तर तेवढ्यातच आपण आपलं जीवन घालवूयात असा विचार कोणी करतं का नाही तर आपण स्वतःचा करिअर निवडतो आणि स्वतःच्या करिअरमधून आपण पैसा मिळवण्याचा प्रयत्न करतो त्यानंतर म्हटलंय रुद्धम म्हणजे वाढवलेले वाढवलेले धन तीर्थेशू निक्षिपे तीर्थ म्हणजे योग्य ठिकाणी तीर्थ शब्दाचा अर्थ तीर्थक्षेत्र याप्रमाणे पण घेतला जातो मात्र या ठिकाणी घ्यायचा आहे आपण योग्य ठिकाणी वाढवलेले धन तीर्थेशू योग्य ठिकाणी निक्षिपेत वापरावे वापरले पाहिजे जसं एखादा राजा एखादा राजा, राजा आ, कर गोळा करतो आणि मात्र तो कर फक्त स्वतःच्या हितासाठी वापरत असेल तर ते चुकीचं आहे तर राजाने ते मिळालेला कर गोरगरिबांसाठी वापरला पाहिजे आणि किंवा राज्याच्या सोयीसुविधांसाठी सुवी वापरला पाहिजे याला म्हटलं जाईल योग्य ठिकाणी एखादा सामान्य व्यक्ती राजाचं जा उदाहरण झालं पण सामान्य व्यक्तीने ते कसं वापरलं पाहिजे तर दान देण्यासाठी वापरलं पाहिजे मिळालेलं धन आपण वाढवले आणि वाढवल्यानंतर ते त्यातलं काही धन आपण दान देण्यासाठी वापरलं पाहिजे याला म्हटलं जाईल योग्य ठिकाणी अशा प्रकारे हे सुभाषित आहे या सुभाषितातले विधिलिंग लकाराचे क्रियापद म्हणजे कांक्षेत वर्धयेत निक्षिपेत आणि रक्षेत याप्रमाणे हे सुभाषित